बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पाहूयात काय चाललंय देशात आणि राज्यात वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीला रवाना झालेत। गुवाहाटी ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत तर संध्याकाळी आसामच्या मुख्यमंत्र्यांची ते भेट घेतील। आम्ही भक्तिभावानं गुवाहाटीला जात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। कामाख्या देवीनं आमची इच्छा पूर्ण केली आहे। महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। गुवाहाटी दौऱ्यावरती निघालेल्या मंत्री उदय सामंत यांनी येताना आमच्याबरोबर जास्त लोक असतील असं म्हणत मोठा गौप्यस्फोट केलाय। त्यांच्या या विधानामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणखी काही जण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मी नाराज नसून काही नियोजित कार्यक्रमामुळे गुवाहाटीला गेलो नाही असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय। आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर्स गुवाहाटी शहरात लागलेत। गुवाहाटी येथील रस्त्यांवरती हे बॅनर्स लावण्यात आले। शिवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे राज्यात भाजप वाढली नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय। 25 ते 30 वर्ष निवडणूक लढवायला मिळाली नाही मग पक्ष कसा वाढेल असा सवालही त्यांनी केलाय। उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करून पाप केलं अशी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे। बुलढाण्यात ते बोलत होते। मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याला आदित्य ठाकरे सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यातील चिखली इथं जाहीर सभा होणार आहे। सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत। अशातच जिल्ह्यातील दोन आमदार आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं उद्धव ठाकरे याकडे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी विविध विकास कामांना भेट देऊन पाहणी केली आहे। ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी शिंदे गटातील पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी आमदार आपल्या दारी अभियानाला सुरुवात केली आहे आणि या अभियानांतर्गत खासदार सरकारी अधिकाऱ्यांसह खेडोपाड्यात जाऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत। सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली आहे। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मुंबई पोलीस आयुक्त यांनी शहीदांना अभिवादन केलं। 26/11 हल्ल्यातील शहीदांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। दगडी खडीपासून चित्रकृती साकारत अशोक कामटेंना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। अतिरेक्यांनी मुंबईवरती केलेल्या हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं येवला तालुक्यातील वडगाव वल्हे इथं 5 दिवसीय महिला कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय। 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहण्यात येते। पंढरपुरात संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावरती बडतर्फीची कारवाई केली जाईल असा अजब फतवा सांगोला पंचायत समितीचे बीडीओ आनंद लोकरेंनी काढलाय। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये धुळे शहराचे एमआयएमचे आमदार डॉ फारूक शाह यांच्याविरोधात ठराव पारित करण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजपचे नगरसेवक नागसेन बोरसे यांनी ही मागणी केली आहे। धुळ्यातील ग्रामपंचायती निवडणुकींसाठी 1995 नंतर जन्मलेल्या इच्छुक उमेदवारांना 7वी उत्तीर्ण असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि ग्रामविकास विभागानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय। धुळे पालिकेचे महापौर प्रदीप करपे राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत कारण करपेची 6 वर्षांसाठी निवड करण्यात आली होती आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्यानं या चर्चा आता रंगू लागल्यात। त्यामुळे प्रदीप करपेंच्या जागी कोणाची वर्णी लागतीये हे पाहावं लागणार आहे।
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी केलेल्या वक्तव्यानंतर दौंड शहरात मराठा महासंघाच्या वतीने कर्नाटक एसटीवरती जय महाराष्ट्र आणि जाहीर निषेध असे लिहित आंदोलन केलं गेलेलं होतं, त्यामुळे दौंडमधील आंदोलकांवरती दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच तापलेला आहे। कर्नाटकच्या बस या महाराष्ट्रात येत नाहीये, तर महाराष्ट्रातल्या बस कर्नाटक सीमेपर्यंत जात असल्याचं महाराष्ट्र एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलंय। धुळ्यात मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरती हॉकर्सेंच्या रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करत माल हे विकला जातोय, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणं आता कठीण झालंय। अमरावती विभागामध्ये गेल्या 3 वर्षात एकही नवीन लालपरी अमरावती विभागाला मिळालेली नाहीये, तर अमरावतीत महामंडळाच्या 361 बसेस असून यापैकी 41 बसेस या दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या आहेत, त्यामुळे आगाराकडून 80 नव्या बसेसची मागणी करण्यात आली आहे। उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ मिळालेली आहे आणि या प्रक्रियेला 1 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील अतिक्रमण काढण्यासाठी कडाक्याच्या थंडीत नागरिकांनी आमरण उपोषण केलं, अतिक्रमण न काढल्यास चक्काजाम करण्याचा इशारा सुद्धा प्रदीप काळे या ग्रामस्थाने दिलाय। वाशिमच्या रिसोडमधील किनखेड शिवारातील विद्युत पोल तुटल्यानं गेल्या 5 दिवसांपासून कृषीपंपाचा विद्युत पुरवठा बंद आहे, त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। जुन्नरमध्ये उसाची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ट्रकला 2 ट्रॉली लावून वाहतूक केली जात असून याकडे कारखाना प्रशासन आणि आरटीओ कार्यालय दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी इथं हरिदास निंबाळकर यांचा 2 एकर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे। ऊसाच्या फडामधून इतर शेतीला वीज पुरवठा करणारी सबलाईन गेल्यानं शेतकरी हैराण झालाय। जमिनीपासून वरती केवळ 5 फूट अंतरावरती तारा असल्यामुळे जीवितास धोका निर्माण झालाय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 ते 7 हजार क्विंटल दरानं लाल मिरची विकली जात असताना धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे दर 15 ते 30% कमी असल्याचा दावा इथल्या शेतकऱ्यांनी केलाय। मावळमध्ये अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मंडळ कृषी अधिकारी पदावरती अखेर नंदकुमार साबळेंची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे वडगाव मावळात कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलंय। वाशिममध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता, मात्र आता प्रादुर्भाव कमी झाल्यानं बाजार पूर्ववत करा अशी मागणी पशुपालक आणि शेतकऱ्यांकडून केली जाते। रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पेणमध्ये दिवा सावंतवाडी गाडीला थांबा मिळावा अशी मागणी पेण रेल्वे प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 11 डिसेंबरला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पेणमधील काराव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये डोंगरावरती अनधिकृतपणे उत्खनन सुरू आहे। याबाबत पेण तहसील कार्यालयाकडून 45 लाखांच्या दंडाची नोटीस संबंधितांना पाठवण्यात आली आहे। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी परिसरात चक्क दिवसा ढवळ्या टँकरमधून केमिकलयुक्त पाणी दिवसा ढवळ्या नाल्यात सोडलं जात आहे, त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय। उल्हासनगरमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसांच्या अंगावरती गाडी नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर दुसरीकडे त्या तरुणानं वाहतूक पोलिसांनीच मला मारहाण केल्याचा आरोप केलाय। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। या 3 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। मिरतूर लगतच्या पोमरा जंगलात ही चकमक झाली आहे।
बीड तालुक्यातील मुळुकवाडी इथं शेतीच्या जुन्या वादातून पुतण्याने वयोवृद्ध चुलत आणि चुलत्या आणि चुलतीवरती कोयत्याने वार केला। या हल्ल्यात 80 वर्षांच्या बळीराम निर्मळ यांचा मृत्यू झाला असून 70 वर्षांच्या केसरबाई निर्मळ ह्या गंभीर जखमी झाल्या। बीडच्या धारूर तालुक्यात विहिरीत पडून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। कासारी इथं ही घटना घडली असून साक्षी कदम असं या मुलीचं नाव आहे। बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामत तालुक्यातील निमकराड येथील कैलास वावरे नावाच्या शेतकऱ्याने कर्जबाजारी पळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। त्यांच्यावरती 90,000 सेंट्रल बँकेचं थकीत कर्ज होतं। नाशिकमध्ये वडापाव विक्रेत्यावरती अज्ञाताने कोयत्याने हल्ला केलाय। नाशिक रोड मधील शाहू पथ मध्ये हा हल्ला झालाय। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पुणे सातारा महामार्गावरील वर्वे खुर्द गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। स्फोटात 4 जण जखमी झाले। जखमींना उपचारासाठी खेड शिवापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मावळमधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आलाय। त्या मुलीला पोलिसांनी पालकांकडे स्वाधीन केलंय। औरंगाबादमध्ये वाईन शॉपच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणीनंतर संतापलेल्या माजी महापौरांनी वाईन शॉप बंद पाडणारच असा निर्धार केलाय। ही बातमी न्यूज 18 लोकमत दाखवल्यानंतर सुदाम सोनवणे यांना व्हिडिओ बनवून स्पष्टीकरण द्यावं लागलंय। यात वाईन शॉप येत्या 1 ते 1.5 महिन्यात बंद करणारच असा निर्धार व्यक्त केलाय। औरंगाबाद पुणे महामार्गावरती भीषण अपघात झालाय। गंगापूर तालुक्यातील कायगाव इथं जेसीबी आणि क्रूझरचा अपघात झालाय। यात एकाचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेत। जुन्नर तालुक्यातील आणे इथं 2 दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे। यात आरोपींनी एकाच घरात दरोडा टाकत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसंच रोख रक्कम असा 4,44,000 मुद्देमाल लांबवला। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बीडमध्ये सराईत मोबाईल चोराच्या बीड शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी त्याच्याकडून 5 मोबाईल जप्त केले असून त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। चंद्रपूर मूल महामार्गावरती अज्ञात वाहनांच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू झालाय। कोल्ह्याच्या अपघाती मृत्यूची ही पहिलीच नोंद आहे। दिव्यागर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टनं विविध उपक्रम हाती घेतलेत। सुसज्ज असे भक्तनिवास उभारण्याचा संकल्प ट्रस्टनं घेतला असून अन्नछत्र आणि फिरता दवाखाना देखील सुरू केला जाणार आहे। पेणमध्ये रामेश्वर कला महोत्सवात अप्रतिम कलाकृती सादर करण्यात आल्या। कला महोत्सवात रांगोळी, चित्रकला, मूर्तिकला अशा कला साकारण्यात आल्या होत्या। हा कला महोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। एक भारत श्रेष्ठ भारत या उद्देशाने विद्यार्थी काश्मीर ते कन्याकुमारी रोलर स्केटिंगद्वारे प्रवास करत जनजागृती करतायत। या भारत रोलर स्केटिंग यात्रेचं पेणमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। अमेझॉन इंडियानं कर्मचारी कपातीवरती केंद्रीय कामगार मंत्रालयाला स्पष्टीकरण दिलंय। आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढलं नसून कामगारांनी स्वतःच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं अमेझॉनने म्हटलंय। मध्य प्रदेशच्या देवासमध्ये अतिक्रमणावरती प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। यावेळी अनेक दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। बिहारच्या छपरामध्ये मोठा अनर्थ टळलाय। बरहमपूरजवळ रेल्वे फाटक बंद न झाल्यानं तिथं असलेल्या वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली। वाहन चालकांनी वाहनं मागे घेत आपला जीव वाचवला। या बातम्यांसोबतच पी न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. ब्राझीलमध्ये दोन शाळांमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले. मेसीच्या थँक्सगिव्हिंग डे परेडमध्ये रंगीबेरंगी उंच उडणारे फुगे पाहायला मिळाले. फुगे आणि सजावट पाहण्यासाठी हजारो पर्यटकांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरती गर्दी केली. नासाचं ओरियन कॅप्सूल आता हजारो मैलांच्या कक्षेत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालताय. कॅप्सूलनं शुक्रवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. ते जवळपास एक आठवडा या विस्तृत परंतु स्थिर कक्षेत राहणार आहे. ऑकलंडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड असा पहिल्या वन डे मालिकेचा सामना खेळला गेला. यात न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 7 बाद 306 धावा केल्या. रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलेलं आहे. रणवीर सिंग या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होईल. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अवतार द वे ऑफ वॉटर सिनेमाचा आणखी एक नवा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. या बातम्यांसह स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका. news@lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींचं पुढलं बुलेटिन पाहूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.